याच्यातून एक असा फायदा आहे की ना पेशंटला त्रास ना दवा खाता. दुसरा प्रश्न इथला अन्न खा, जेवण इथला करा. म्हणजे इथला जेवण ते त्यांच्या पद्धतीने बनवतात, कारण नाहीतर तो तेल देतात नाहीतर मीठ मसाला देतात. ते पेशंटच्या लाईफ राहत नाही. त्याच्यामुळे कसं आहे की हे दवाखाना आम्हाला असा, आम्ही जवळचे आहे, आम्ही अंजूरचे आहे, ऑपरेशन होणार. आम्ही एवढे तिसऱ्या दिवशी महिनाभर आम्ही खाटत लावलं होतो. आरोग्य जागृती. बातचीत करू कैसा लग रहा है? मला कसं वाटतंय? किती वय तुमचं? माझं 47. हे रिप्लेसमेंट जेव्हा केलं तुम्हाला काय त्रास होता नेमका? चलता येत नव्हतं, दोन्ही खराब होते. कशामुळे खराब? ते लागत होता वगैरे. बरेच दिवस राहिलं, पुन्हा दवाखान्यात जाईन जाईन म्हणलं. तर हे तुम्हाला, तुम्ही कोल्हापूरहून आला तर इथलं कसं माहिती पडलं तुम्हाला? मी सोलापूर ह्याच्यावरून आलो. मी सोलापूर. बरं, कसं माहिती पडलं मुंबईचं? हे मोबाईलवर नेटवर बघितलं. पुन्हा ते चिवटे साहेब आमचे मुंगे चिवटे साहेब. ओके. किती खर्च आला तुम्हाला? बाकी दुसरीकडे किती सांगितलं तुम्हाला खर्च? सांगितलं होतं 8-8 लाख. 9-9 लाख. मला तुमच्या मनात कसं वाटतं या रुग्णालयाबद्दल? एक नंबर सर, ह्या रुग्णालयासारखं रुग्णालयच नाही. सरकारी बी नाही, प्रायव्हेट बी नाही. सगळ्या सुविधा आहेत, सगळं व्यवस्थित टायमाला होत आहे. आणि इथला स्टाफ बी सगळा चांगला आहे. मॅनेजमेंट कसं इथलं? मॅनेजमेंट लय फर्स्ट क्लास. ते प्रणय सर आहेत का? मीच. तुम्ही आहेत का? मी आणखीन बघितलं नाही त्यांना. पाहिलेलं नाव फक्त, नुसतं नाव. बरं, आता मला सांगा तुम्ही सर्वसामान्यांना, जनतेला काय संदेश देऊ इच्छिता? कोणाचंही काही असलं तरी इथे यावं, सरकारी योजनेचा लाभ घ्यावा. आणि सगळ्यात चांगलं आहे म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळं, त्याच्यामुळं सगळ्यात बेस्ट आहे. दुसऱ्या रुग्णालयामध्ये शासकीय योजना मिळतात? मिळतात, पण तिथे पैसे मागतात. फाईलचे 15,000 द्या, ह्याचे 15,000 द्या. आता ते पण चोपडे जवळ व्यक्ती आहे आमचा, म्हणजे करमाळ्याचा आमचा. तो त्याने सांगितलं होतं म्हणलं मुंबईला करू, 15-16 लाख खर्च येईल फाईलचा. पुढच्या शुभेच्छा तुम्हाला, चांगला काळजी घ्या. आणि याच्यानंतर फिजिओथेरपी मस्ट आहे ना, जसं सांगतील इथले लोक, डॉक्टर लोक सांगतील. त्याबद्दल त्याने करायचं ऑपरेशन तर केलं, पण त्याच्यानंतर काळजी घेणं पण आपलं कर्तव्य आहे. शरीर आपलं आहे ना, त्याला मेंटेन आपल्याला करायचं. आणि आता आपण आर्टिफिशियल टाकलेलं आहे म्हणजे, आहे का नाही, नैसर्गिक काय केलं ना, नैसर्गिक तर नाही तुम्हाला, आर्टिफिशियल टाकलेलं आहे. याची काळजी घेणं आपल्याला आवश्यक आहे, कारण याचे तुमचे सांधे कशाहून खराब झाले हे तुम्हालाच माहिती आहे. पण देवानं आपल्याला फुकट दिलेलं सगळं शरीर, त्याच्यावर आपण वापर करत नाही व्यवस्थित. काळजी घ्या, पुढचं काय झालं तुम्हाला? आम्हाला हरण्याचा त्रास. बरं, त्याच्यापूर्वी आम्हाला हरण्याचा त्रास होता. फॉर्म्युलामध्ये हरण केलं आणि जागा होती रस्त्याची बोटला 6,000 रुपयांची मला इकडे घेऊन आला. मला परवाच्या दिवशी ऍडमिट ठेवलं, काल माझं ऑपरेशन झालं आणि आज मी एकदम आणि मला आता सुट्टी पाहिजे. तर आता जे तुमचं दवाखाना काय माहितीये, परिवर्तन आमचा वय वरती तेवढे अंतर आहे.
इथे इतराला कोणाला येण्याचा अधिकार नाही. याच्यातून एक असा फायदा आहे की ना पेशंटला त्रास ना दवाखाना. दुसरा प्रश्न, इथला अन्न खा, जेवण इथला करा, म्हणजे इथला जेवण ते त्यांच्या पद्धतीने बनवतात, कारण नाहीतर तो तेल देतात नाहीतर मीठ मसाला देतात. ते पेशंटच्या लाईफ राहत नाही. त्याच्यामुळे कसं आहे की हे दवाखाना आम्हाला असा, आम्ही जवळचे आहे, आम्ही अंजूरचे आहे, गाव आहे मानकुली नाक्याच्या दक्षिणेकडे 4 किलोमीटर तिथे लोडाच्या ते बिल्डिंग बांधतात ना तिथे. आता तर आम्ही इथे आलो तर आमचं ऑपरेशन होऊन आम्ही एवढे तिसऱ्या दिवशी महिनाभर आम्ही खाटत लोलत होतो. दवाखान्याचे आम्ही आता तुलना करतो, पुढे जाऊन आम्ही इतरांना घरी सांगणार की जगात असेल तर इकडे चला. तुम्हाला आशीर्वाद म्हणजे आम्ही इथून जाताना ना आता पण ते तुम्हाला सांगून ठेवतो, आता पण तुम्ही चांगले आहात ना पुढे पण चांगले, तुमची तुम्ही व तुमची सगळे सुखाने काळजी घ्या. आम्हाला एवढे वय तेवढं बोलत आधी वय आमचं मोठा आहे तेवढे एवढं बोलत आधी पण बोललो आपण. नमस्कार, माझं नाव डॉक्टर सचिन पांडे, आय एम एन ऑर्थोपेडिक सर्जन इन द मातोश्री गांगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल. हा हॉस्पिटल महात्मा ज्योतिराव फुले योजनेत आहे आणि इथे होणारे हाडांवरती शस्त्रक्रिया सगळं फ्री आहे. योजनेत बसणारे फ्रॅक्चर्स, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज, आर्थ्रोस्कोपिक सर्जरीज हे सगळे इथे फ्री होतात. पेशंट घेऊन यावा आणि वी कॅन डू द बेस्ट वी कॅन so that we get the cover and the hospital that is running with us. तुमचा माहितीसाठी आहे सर. रुग्णालयाबद्दल थोडीशी सुविधा बद्दल सांगा. हा हॉस्पिटल एक फुल इक्विप एक्सरे टेक्निशियन, फुल इक्विप एक्सरे मशीन, फुल टाइम सी टी स्कॅन मशीन आहे. मोस्टली वी डील विथ जॉईंट्स, मोस्टली हिप एंड नी रिप्लेसमेंट सर्जरीज एज वेल एज अदर रिप्लेसमेंट सर्जरीज, ऑल टाइप ऑफ कॉम्प्लिकेटेड नॉन कॉम्प्लिकेटेड ट्रॉमास, ओपीडीज, फ्रॅक्चर्स वी डील विथ. यू ऑल्सो डील विथ स्पोर्ट्स मेडिसिन इंजरीज, जसं ए सी एल टेअर झालं, पी सी एल टेअर वगैरे या मेनिस्कस टेअर, ते आपण आर्थ्रोस्कोपिकली ते करतात. आणि अदर सर्जरीज एज ऑस्टोटोमी करेक्शन सर्जरीज, फॉर दॅट वी यूज ऑल द टूल्स अँड इक्विपमेंट्स प्रेझेंट टू अस अँड वी यूज इट. 100 बेड्सचं हॉस्पिटल आहे, फुल्ली डेडिकेटेड फॉर ऑर्थोपेडिक एज वेल एज अदर गायनॅक, जनरल सर्जरी, ऑन्को, वी ऑल द डिपार्टमेंट्स अँड हॅविंग अ गुड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. तो मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल ह्याला 1 वर्ष झालेले कम्प्लीट होऊन, अँड वी आर रनिंग ॲट आर फुल स्ट्रेंथ अँड वी आर गिविंग आर बेस्ट एज डॉक्टर्स फॉर द पेशंट्स केअर अँड ऑल्सो फ्री ऑफ कॉस्ट एज इट इज अंडर महात्मा ज्योतिराव फुले. सर, या योजनामध्ये बरेच आजार बसत नाही असं लोकांचं म्हणणं असतं आणि यावर जसं अर्थोमध्ये सांगितलं तुम्ही पॅकेज खूप कमी असतं, तरी पण आपण इथं फ्री देतो याचा कन्सेप्ट जरा लोकांना व्यवस्थित सांगितलं तर बरं. एज अ कॉन्सेप्ट इट्स अ थिंकिंग बेसिकली की द मेजर सर्जरीज सच एज नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट सर्जरीज विच आर डन आउटसाइड फॉर अ लॉट ऑफ कॉस्ट, ड्यू टू द योजना वी आर गेटिंग द ऑपॉर्च्युनिटी टू गिव्ह दिस टू द पेशंट्स हू ॲक्च्युली रिक्वायर इट अँड डोंट हॅव द मनी टू डू इट. तर महात्मा ज्योतिराव फुले हा योजनात आपण हे सगळं मेजर मेजर ऑपरेशन्स करतो आहे. वी आर युझिंग द बेस्ट ऑफ इम्प्लांट्स, वी आर युझिंग द बेस्ट ऑफ टेक्नॉलॉजीज हिअर फॉर द पेशंट्स बेटरमेंट अँड फॉर ऑल द अदर मेडिकेशन वाईज एज वेल एज एव्हरीथिंग इज फ्री ऑफ कॉस्ट. वी आर नॉट चार्जिंग अ पेशंट एनिथिंग, काही पण आपण पैसे वगैरे काही घेत नाही पेशंट, सगळं फ्री आहे. फक्त पेशंटला इथे यावं लागतात, वी गो थ्रू मी, आय डायग्नोस इट अँड इफ आय कॅन गेट देम इन टू द योजना देन आय कॅन डेफिनेटली ऑपरेट. सर, पूर्ण महाराष्ट्रात हा पहिला रुग्णालय असं वाटतं असं आम्हाला तरी माहिती आहे, पण ह्या रुग्णालयात ह्याची संकल्पना कशी सुचली आहे? तर संकल्पना आता बघा, सरांचे आपले एकनाथ शिंदे यांचे मॅडम, ते आयोग्य भाव होते, त्यांचं नावावरती हॉस्पिटल आहे.
So it was a very good thinking and a very good approach to give free treatment without any cost to the patient. ते सगळ्या रुग्णालयात नाही भेटतात, पण आपल्या रुग्णालयाचं असं ठरणं मानणं आहे की आपण किती पण होऊ पेशंटला कमीत कमी ना तर टोटली फ्री ट्रीटमेंट देऊया, अँड दॅट ऑल्सो विथ द बेस्ट ट्रीटमेंट. इट्स नॉट लाईक ओनली फ्री बट बेस्ट ट्रीटमेंट. सर, सर्वसामान्यांना काय संदेश देऊ इच्छित आपण? संदेश आहे की हा जगात आपण आलो, वी आर नॉट गोइंग टू बी, नॉट एव्हरीबडी इज लाईक अन अंबानी और ज्यांचे पैसे, बट ज्यांच्याकडे राशन कार्ड वगैरे आहे त्यांचे आपण मदत करू शकता. हा हॉस्पिटलला डेफिनेटली तुमचा मदत होणार आहे, अँड आय कॅन अश्युअर यू दॅट ॲज फार एज ऑर्थोपेडिक इज कन्सर्न, वेअर ट्रॉमा फ्रॅक्चर्स आर कन्सिडर्ड टू बी एज एमर्जन्सी, वी डील विथ दॅट एमर्जन्सी अँड वी ट्रीट इट ॲज बेस्ट ॲज वी कॅन. थँक्यू सर. थँक्यू. उद्देश म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर जितकेही रुग्ण आहेत त्यांना बरं कसं व्हायचं आणि तेही विदाउट पेमेंट करतात, तर एकच त्यांच्यासाठी पर्याय असू शकतो, तो म्हणजे मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल. इथे पेशंटने यावं, उपचार घेऊन सुखरूप घरी जावं हा आमचा उद्देश आहे, आणि तेही कुठलाही खर्च न करता, इन्क्लुडिंग मेडिसिन कोर्स ते एकही रुपया न भरता त्यांनी मोफत उपचार घेऊन सुखरूप घरी जावं. सर, रुग्णालयाचे वैशिष्ट्य काय? रुग्णालयाचे वैशिष्ट्य हेच आहे की सर्वसामान्य व्यक्तींना मोफत उपचार घेता येत नाही, कारण पैशाच्या अभावामुळे ते उपचार घेऊ शकत नाही. भल्या मोठ्या किमतीमध्ये उपचार प्रायव्हेट ठिकाणी होत असतात, परंतु त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते उपचार करू शकत नाही. आमचा उद्देश हाच आहे की संपूर्ण रुग्णांना तिथे यावं आणि मोफत उपचार करून जावं. Thank you.
आरोग्य जागृती।